आपण आज जाणून घेणार आहोत की आपलं हॉल हॉलटिकीट कसं जॉय कसं डाउनलोड करायचं सगळ्यात आधी गुगल क्रोममध्ये जा आणि टाईप करा जी यू जी डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी तर मी काय टाईप केलेलं बघा इथे दिसतो आहे तुम्हाला डी जी यू जी डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ह्या वेबसाईटवर जायचं आहे इथं बघा सगळ्यात बर क्लिक हिअर फॉर गोंडवाना डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टल असं लिहिलेलं आहे त्याला टच करा इथं तीन प्रकारचे लॉग इन आहे लॉग इन आहेत युनिव्हर्सिटी लॉग इन स्टुडंट लॉग इन आणि कॉलेज लॉग इन तर स्टुडंट लॉग इनला टच करा स्टुडंट इनला टच, टच केल्यानंतर बघा पी आर एन म्हणजे तुमचं प परमानंट रजिस्ट्रेशन नंबर विचारत आहे आणि पासवर्ड विचारत आहे तुमचा पी आर एन तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेला आहे तो पी आर एन इथं तुम्हाला टाकायचा आहे तर तुमचा पी आर एन लिहा जसं मी आहे एक लिहितोय बघा इथं पी आर एन आणि तुमचं पासवर्ड जे राहणार आहे ते आहे तुमचं इयर मंथ आणि डेट की जे तुमचं डेट ऑफ बर्थ आहे पण त्याचा फॉर्मॅट हा वाय वाय एम एम आणि डी ह्या फॉर्मॅटमध्ये राहायचा आहे तुमच्या इयरचे सगळ्यात म्हणजे शेवटचे दोन आकडे टाकायचे आहेत आधीचे नाही इयरचे शेवटचे दोन आकडे त्यानंतर मंथ आणि त्यानंतर डेट ओके सो इयरचे दोन आकडे आपण इथं टाकूया ओके okay. डेट ऑफ बर्थ टाकलेली आहे विंडो ओपन होत आहे ओपन झाल्यानंतर विंडो ओपन झाल्यानंतर बघा या प्रकारे एक तुम्हाला डिस्प्ले दिसेल तर ए टू झेड या प्रकारे इथं नावं दिसत आहेत यावर एच जो दिसतोय तुम्हाला हे बघा वर ए बी सी डी ई एफ जी एच असं दिसतोय यावर एचवर टच करायचा आहे एचला टच केल्यानंतर हॉल तिकीट हॉल डाउनलोड हॉल तिकीट असं येईल या डाउनलोड हॉल तिकीटला टच करा ओके डाउनलोड हॉल तिकीटला टच केल्यानंतर ओके हा बघा तुमच्या कोर्सचं नाव येईल तुम्ही कुठल्या वर्गाला आहात कुठल्या सेमची कुठल्या इयरची एक्झाम देत आहात एक्झाम इव्हेंट इथं तुमचा एक्झाम फॉर्म नंबर आणि सीट नंबर हे तुम्हाला दिसत आहे आणि त्यानंतर डाउनलोडच्या खाली हे बघा डाउनलोड आणि त्याला अंडरलाईन केलेलं आहे याला टच करा टच केल्यानंतर तुमची हॉल हॉलटिकीट जी आहे ती डाऊनलोड होते आहे हे बघा अशा प्रकारे तुमची हॉल तिकीट ही डाउनलोड होईल ओके अशा प्रकारे तुमची डाउनलोड डाऊनलोड तिकीट डाउनलोड होईल की ज्यामध्ये तुमचं सीट नंबर तुमचं नाव तुमचं परमानंट रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे पी आर एन नंबर असणार आहे कोणकोणते तुम्हाला सब्जेक्ट्स आहेत त्याची लिस्ट असणार आहे सो आय होप यू गॉट इट थँक्यू